नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाच्या 20व्या दिवसामध्ये आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुलांनो, आज आपण काही चांगल्या सवयी आणि काही वाईट सवयी शिकणार आहोत. तर चला सुरू करूया, सुरुवातीला चांगल्या सवयीपासून. तर पहा, रोज आंघोळ करणे ही एक चांगली सवय आहे. रोज दात घासणे ही एक चांगली सवय आहे. त्यानंतर रोज व्यायाम करणे, झाडांची निगा राखणे, त्यांची काळजी घेणे ही एक चांगली सवय आहे. मुलांना कामात मदत करणे ही चांगली सवय आहे. जेवणापूर्वी कुठून बाहेरून आल्यानंतर हात धुणे ही एक चांगली सवय आहे. आपलं घर परिसर नीटनेटका ठेवणे ही एक चांगली सवय आहे. आपण स्वतः व आपले कपडे नीटनेटके स्वच्छ ठेवणे ही एक चांगली सवय आहे. मुलांनो, आता आपण चांगल्या सवयी शिकलो, आता यानंतर आपण वाईट सवयी पाहणार आहोत. तर पहा, इतरांशी भांडण करणे ही वाईट सवय आहे. आपल्या घरातील कचरा बाहेर इकडे तिकडे फेकणे ही एक वाईट सवय आहे. प्राण्यांना त्रास देणे ही वाईट सवय आहे. झाडं तोडणे, झाडांची फुलं तोडणे, पाणी तोडणे ही वाईट सवय आहे. वडीलधाऱ्या माणसांचा मान न राखणे ही एक वाईट सवय आहे. जेवताना टी व्ही पाहणे ही एक वाईट सवय आहे. तर मुलांना, तुम्हाला चांगल्या सवयी आणि वाईट सवयी समजल्या असतील. तर तुमच्या अंगामध्ये ज्या वाईट सवयी आहेत त्या तुम्ही सोडून द्यायच्या आहेत आणि चांगली सवयींचा स्वीकार करायचा आहे. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये.